नमस्कार, मी विलास बड़े। या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि देशभरात कोरोनाचा प्रसार जो आहे तो थांबण्याचं नाव घेत नाहीये। देशभरात गेल्या 24 तासात 12 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून 336 नवे रुग्ण आढळल्याचं समोर आलंय। त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2301 वर जाऊन पोहोचली आहे। आतापर्यंत 56 जणांचा मृत्यू झालेला आहे। देशभरात वाढलेल्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यासाठी दिल्लीतल्या निजामुद्दीन मध्ये झालेला कार्यक्रम जबाबदार ठरलेला आहे। मरकत मध्ये सहभागी झालेल्या 14 राज्यातील तब्बल 647 लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे। त्यामुळे वाढत जाणारा जो हा आकडा आहे तो सगळ्या देशासाठी चिंताजनक आहे। देशभरामध्ये एका दिवसामध्ये 336 कोरोनाग्रस्त नवे आढळलेले आहेत आणि मृतांचा आकडा सुद्धा वाढत चाललेला आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये दिल्लीतल्या निजामुद्दीन मध्ये जो कार्यक्रम झाला तो अत्यंत धोकादायक ठरलेला आहे, कारण जवळपास 600 पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं। त्यामुळे 14 राज्यातल्या शेकडो लोकांना कोरोनाची झालेली ही लागण देशातल्या या 14 राज्यांसाठी एक नवी डोकेदुखी ठरलेली आहे आणि त्यामुळे देशातला जो कोरोनाग्रस्तांचा आकडा आहे तो झपाट्याने वाढल्याचं आता समोर येत आहे। हमारे देश में कोविड-19 के एडिशनल 336 केसेस आए हैं और कुल मिलाकर टोटल कन्फर्म केसेस 2301 हैं। अभी तक कोविड-19 से टोटल 56 डेथ्स रिपोर्ट हुई हैं, जिसमें से 12 डेथ्स जो हैं वो कल रिपोर्ट हुई हैं। अब तक टोटल 157 पेशेंट्स जो हैं वो रिकवर हो भी चुके हैं। इस संबंध में जैसे कि आप सबकी नॉलेज में है, अगर हम देखें तो तबलीगी जमात से रिलेटेड केसेस अगर हम लें तो पिछले दो दिनों में करीब 647 केसेस 647 कन्फर्म पॉजिटिव केसेज इससे लिंक किए हुए पाए गए हैं, जो कि 14 स्टेट्स में पॉजिटिव पाए गए हैं। दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, जी माहिती आज आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे ती खरोखरच चिंताजनक आहे। 14 राज्यातल्या 600 पेक्षा जास्त जणांना तबलीगच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संक्रमण झाल्याचं समोर येत आहे। निश्चितपणे या 14 राज्यांची आणि देशाची चिंता वाढली आहे। मरकजचा जो कार्यक्रम आहे निजामुद्दीन मधला, त्यामध्ये 1 ते 15 मार्च दरम्यान हजारो लोक सामील झाले होते आणि त्यापैकी ज्या पद्धतीनं संपूर्ण देशभरात त्यामध्ये 900 लोक संक्रमित असल्याची सत्यावर तांत्रिक माहिती पुरवली आहे। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या कार्यक्रमांवर साधारणतः 9000 लोक हे वेगवेगळ्या पद्धतीने सहभागी झाल्याची ही माहिती मिळाली। आतापर्यंत 61,563 या चाचणी झालेली आहे, त्यापैकी बघितलं आपण 2031 जे आहे साधारणतः 231 या चाचण्या सकारात्मक आहेत। ही अतिशय धक्कादायक माहिती आहे की 2231 पैकी ज्या 900 चाचण्या आहेत साधारणतः या चाचण्या ज्या आहेत या मरकजच्या संदर्भातल्या आहेत आणि मरकज मधूनच देशामध्ये जी आकडेवारी वाढतही त्यासाठी मरकजचा कार्यक्रम निजामुद्दीनवर झाला होता तो जबाबदार आहे। जवळपास 14 राज्यांमध्ये साधारणतः या मरकजचे अनुयायी फिरले होते ही माहिती पुरविली आहे आणि त्या पद्धतीने ही आकडेवारी पुढे जातात, ज्या पद्धतीने मृत्यू संख्या वाढत आहे यासाठी देखीलच मरकजचे जो कार्यक्रम आहे हा जबाबदार आहे। मरकजमध्ये जर योग्य वेळी योग्य कारवाई झाली असती तशी या प्रकारची परिस्थिती उद्भवली नसती आणि दिल्लीचं जे केंद्र सरकार आहे केंद्र सरकारचं जे कायद्याने सुव्यवस्थित परिस्थिती हे केंद्र सरकारकडे आहे आणि राज्य सरकारही तेवढंच जबाबदार आहे आणि केंद्र सरकारही तेवढंच जबाबदार आहे आणि यासाठी आता त्या पद्धतीनं कारवाई करण्याची आवश्यकता असते, कारवाई करण्याची गरज आहे आणि यासाठी जबाबदार व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीला अजूनही अटक झाली नाहीये। तो मौलाना जो आहे त्या मौलानाच्या आव्हानानंतर हे सगळे लोक जे थांबले होते त्या लोक त्या मौलाना अजूनही अटक झाली नाही, त्यांना देखील अटक होण्याची आवश्यकता आहे आणि तरच ही जी संख्या वाढली आहे प्रत्येकाला शोधण्याची आवश्यकता आहे। त्या ज्या राज्यामध्ये हे लोक गेले त्या राज्यातल्या प्रत्येक राज्यांनी त्या त्या तिथल्या मरकजच्या संदर्भात कारवाई करणारे मरकजच्या संदर्भात असलेल्या लोकांवरती कडली नजर ठेवून त्यांनाही क्वारंटाईन करण्याची गरज आहे। आता म्हणून ज्या पद्धतीनं देशभरामध्ये साधारणतः
2000 वरती लोकांना क्वारंटाईन करण्यात आलेला आहे या मार्केटच्या संदर्भात. त्यामुळे त्यांच्या संदर्भात देखील अजून काही मार्केटचे जे अनुयायी असेल, नक्कीच तेव्हा एक चूक किती महागात पडू शकते हे या सगळ्यातून समोर आलेलं आहे. मरकजच्या एका कार्यक्रमामुळे सगळा देश भरडला जातोय की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे, ज्या प्रकारे ज्या वेगानं हे सगळे रुग्ण समोर येत आहेत. धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. बातमी मुंबईतली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सध्या अनेक रुग्णालयांना सरप्राईज व्हिजिट देत आहेत. यात त्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात कशी व्यवस्था आहे याची माहिती घेत आहेत. त्यांनी मुलुंडच्या सावरकर रुग्णालयाला भेट दिली. तिथं सध्या काही संशयित रुग्ण दाखल करण्यात आलेत. त्यांचे स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आले म्हणजेच कोविड 19 ग्रस्त आहेत असं आढळलं. मात्र इथंच त्यांच्यावर वेगळा वॉर्ड करण्यात आलेला आहे आणि तिथं उपचार सुरू आहेत. दरम्यान सध्या इथल्या अनेक रुग्णांना संशयित रुग्ण म्हणून त्यांना आयसोलेशन ब वॉर्डमध्ये ठेवण्यात आलंय. नागपुरातला महात्मा फुले मार्केट प्रशासनाने 28 तारखेला बंद केला. हा मार्केट आहे शहराच्या. राज्यातल्या पोलीस दलासाठी एक महत्त्वाची बातमी. राज्यातील पोलीस दल कोरोनाविरुद्धच्या लढाईत अत्यंत जोखीम पत्करून आपला जीवाची बाजी लावून आपलं योगदान देत आहेत, कर्तव्य बजावत आहेत. आणि या पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांना त्यानंतर 50 लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून लढणाऱ्या सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलीस आणि इतर विभागांना मार्च महिन्याचं उर्वरित वेतन प्राधान्यानं देण्यात यावं असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक आदींसह अर्थ, आरोग्य, उद्योग या विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित होते.